चेष्टा टिंगलटावळी केली, म्हणले अरे ही योजना आणली काही पैसे देणार नाही, ही चुनावी जुमला आहे, जुलैचे ऑगस्टचे पैसे दिले 3000, मग म्हणले लवकर काढून घ्या, तुमच्या खात्यातले पैसे परत सरकार काढून घेईल. अरे शाण्यांनो, माझ्या बहिणीची ओवाळणी कुठला भाऊ परत काढून घेतो का? काही पण सांगता, त्यामध्ये तिथं तुम्हाला पैसे मिळाले, सप्टेंबरचे 1500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून 3000 रुपये तुम्हाला पाठवले. काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली, ती अडचण मी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आम्ही बघू तपासून घेऊ, कुठली लाभार्थी जी योजना नियमात बसती ती या लाभापासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका. त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे देण्याचं काम केलं जाईल. अशा पद्धतीच्या या योजना आपण आपल्या मायमाऊलींच्या करता आल्या, तर त्याच्यात विरोधक काय म्हणायला लागले, अरे ह्यांची लाडकी बहीणच भावांना बघतच नाही. अरे शाण्यांनो, भावांकडे पण बघितलंय, आज मी पण शेतकरी, माझ्याकडे पण विहिरी आहेत, इलेक्ट्रिक मोटारी आहेत, आणि इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरताना किती त्रास होतो ते शेतकऱ्याला माहिती आहे. मी देवेंद्रजी आम्ही बसलो, लोकेश चंद्रांना बोलवलं की आपल्याला 3, 5, 7.5 ह्या हॉस्पॉरच्या मोटारचं बिल माफ करायचं. ते म्हणले माफ केलं तरी तुम्हाला तुमच्या तिजोरीतनं द्यावं लागेल. म्हणलं आम्ही देऊ, आमच्या बळीराजाच्या करता त्याची आमची तयारी आहे, तेवढी आमची ऐपत आहे, तेवढी आमची हिंमत आहे. मग त्यांनी सांगितलं 14 ते 15 हजार कोटी रुपये लागतील आणि 46 लाख चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 मोटराचा हा बिल माफ करण्याकरता पैसे द्यावे लागतील. आम्ही हो म्हटलं. आणि आज मी माझ्या सोलापूरकरांना तुम्हाला सांगतो, 3, 5, 7.5 माझ्या सोलापूरचा बहादर शेतकरी, तो जे काळ्या आईची सेवा करतो त्याच्याकरता 3,49,000 शेतकऱ्यांना 3 महिन्याचं 260 कोटी रुपयाचं बिल माफ केलं. शून्याचं बिल तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, शून्याचं बिल. मित्रांनो, मी एक आठवण सांगतो, मी त्याचा साक्षीदार आहे, कदाचित लक्ष्मण ढोबळे पण साक्षीदार असू शकतात. 2003 चा काळ होता, त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि आम्हाला म्हणले, आम्ही त्यावेळेस एवढं सिनियर मध्ये बोलत नव्हतो, आम्हाला सांगितलं की आपण वीज बिल माफी आणू. आम्ही पण म्हणलं चांगली योजना आहे, त्याच्यामध्ये आणूया. एक बिल झिरोचं दिलं आणि नंतर काही कारणांनी 4 ची निवडणूक आली आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री न होता विलासराव मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी आम्हाला सांगितलं आपल्याला ही योजना परवडणार नाही, आपल्याला बिल द्यावं लागेल. आणि 2004 पासून बिल द्यायला सुरुवात झाली. ते म्हणाले की आता आपण सत्तेवर आलोय, आता काय करायचं, चालू करायचं. मी आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं बसले. सोलापूरकरांनो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे, हे जे काही 3, 5, 7.5 वीज माफी दिली ही आऊट घटकेची नाहीये, ही उद्याच्यालाही कायम आपल्याला चालू ठेवायची आहे. पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पुढेही झिरोची बिलं देण्याची जबाबदारी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदे घेतोय, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. काळजी करू नका, आम्ही त्यांच्यासारखं फसवणार नाही. एक तर योजना देताना 10-10 विचार करू, परंतु विचारपूर्वक योजना दिल्यावर मागं हटणार नाही. आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्न बजेट हे 6.5 लाख कोटीचं आहे, पुढच्या वेळेसचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा होईल, स्थूल उत्पन्न 42-43 लाख कोटी आहे. हे आता काय करायला लागले, इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे, फसवी आहे. ज्यावेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंदी झाले, आता ते सांगताय काही त्यांचे बगल बच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहणार. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का? मी अर्थमंत्री आहे.
महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन